ची गजल सुने आणि सुनेची गजल साचिया काही ते काय अपत्याची शपथ पण ती काय करणार रे काय करतील पत्ती काढून मारतील माकड आवकार पुढे तुम्ही काय काय केलाय त्या मुदुंगा गेला गजल हरिणा माता गेला बिया पाडले साऱ्या सभेचो दोष ना तुम्ही इला जेव्हा सभा कशी होती शीतल कोण नाही शीतल म्हणजे शांत पाण्यासारखी थंड झाली काय गावात काम करायचो घरात घर करतो एवढा जेवतो राज्यात राजातो अरण्यात लागतो दैत्यातो आंब्यावर सामा माडावर काय कोंबडीवर थोंडा आणि बायले खाली दाजलो आंब्याला पटून दाखवते श्रीमंतांचो ठीक गरीबांचं कामात रोडो दुकर ठिकाणावर आगी घाण ठेवलं कोणाकडे कोणी येतो रो श्रीमंताचं बरं कामाला कशाला राहील श्रीमंत कोणी गरीब कोण ज्याच्याजवळ काय नाही तो गरीब गरीबाचो कोण श्रीमंता ते कामात रोलो त्याचा नाव टेंब्या पेटवतो टेंबो तो टेंब्या सकाळी उठलो तोंडावर शिळा मारला तर मारल्या काट्या बोराटेचा पण फाटताला रक्त बाबा जातो ना काट्या बोराटे शिळा मारणार तो धुतल्यानंतर धुतल्या उठलो तो आड्यास शिरलो आड्यास सकाळी उतारो वाड्यात शिरलो सगळ्यांची उडून दिल्याची सगळ्यांची काणी उडवल्या रानात वरण पसरून कापू वाटायला तुका वरात बोलायचं परवाना सुकत झालं का दवान घेतलं की सुकत सोडल्या अहो चला सोडल्या आणि नसा नसा नक्षीदार कपाळ येऊ लागला सूर्यनारायण कपाळ येऊ लागलो तर त्याच्या परेच्या पोटात कावळे आणा झाले पोटात गेले झाडा वैले नय माळवा घातले नय आणि पाच वर्ष केवळ नय हे कावळे कावळे वराच्या पोटा आडाग लागले कोण हडे तुले भूक लागलो वरात लांब एक मोठी आमराजी सरकारी मालमत्ते कोण धावत पडत आमराज जवळ गेलो बघता तर काय हो काय रंगतुलाची पण तुला रंगतुलाची रंगतुला रंगतुल का करेल म्हणा नको परेल म्हणा नको आपुल म्हणा नको बापूस म्हणा नको नाकर मारी दाम कर बापूस कोण बापसाच्या जाती सांगतो बापूस कोणाचा बापूस म्हणजे कोणाक म्हणतो हापूसापेक्षा मोठो तो बापूस परेल म्हणा नको परेल म्हणा नको हापूस म्हणा नको बापूस म्हणा नको फर्नांडीस म्हणा नको फर्नांडीस का अरे गोवा फर्नाळ हा फर्नाळ या सगळा पाडू आहे तोंडात बोयाच्या तोंडात पाणी सुटला वायगणाला उठलो तर पाणी सुटला त्याची लाल गळा झाली कोणाला धातीच गुन्हा गळा केल्या तुझी समाधी बांधायला आता शिल्लक केला खडग्या बांधला तुम्ही लोकांनी हात लावला का पुढे गेला गेला तो शब्द बघितला का जेवणाचा खूप कमी चांगली किरकी करून काय घातलं समाधी बांधायचं आंबे पाडू आंब्याच्या मुळात रोवलो आणि रापालो 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 पाडू लागलो कपाळावर तुझ्या माझा कर्म माझा माझ्या कपाळावर नय त्या झाडावर आंबोकावरचे थोंडकावरचे जायचे आणि आंबो काय खाली पडेना भैरान धरू कापून गेलो कोरण काय केलंय हरे मागल्या परे मागल्या चटकन तुझ्या
साडू तुझ्या मेहनीचा नवरा जेव घालता जेवणाचा ताट तुम्ही भरलेला पाटा खाली ढकलता खाऊन घेतात ना तसे पोरात पोटात लागतील तेवढे आंबे खाऊन घेतले आणि पोरात तो सळलं सारखे आणि उभ्या डेळ्यात लावल्या आधीया डेळ्यात लावल्या पाय माडावर काय कशी चढेल रे मी तुमका चढून दाखवतो स्वतः माणूस कोणत्या भेटेची काय केली चढणार चार झिरगे बघा याच्यात दाणगे त्या झिरग्याचा बरा चोप खाव घालून परत तयार करा हे जेवायला आणि खायला घालून कोण तयार होत नाही मग पहिले तयार करा नंतर मजबूत करा तयार झाले तर मग करणार काम करणार काय मग काय करते बघा काय ठरवा तुम्ही त्याच्यानंतर बाजार झालो जवळ एकदम जवळ म्हणजे एकदम आईनं आईनं तो बाजार जवळ दुकान आहे हो ना बाजारात आया 800-900 रुपयाचं एक राजू आणा राजू म्हणजे पोरगो नाही नावाचं पोरगो सांगलं हो राहुल राजू म्हणजे काय रशी दोरी वालो तो 800-900 रुपयाचं ठेवा आणि काय किती 4-5 रुपयाची राजू माग आणि काय एवढी स्वस्त का जर माड्यावर चढूची असत काय तर तोरी मजबूत लागत आणि गाय कशी अशी शाप मजबूत बरोबर आता मारता की नाही पाटले पाहिजे धान यांच्यासाठी ना अशी अशी धान आणून आणि माळाच्या मुळात आहे माळावर चढू राजवाचा या माळाच्या कवळ्याचा कडे टाकायचा एका टोकाला जायचं चारे पाय खर मागायची आणि चार झिंगे उभे करताना त्यांचा डोक्यात तुमच्या तर तुमच्या डोक्यात त्यांच्या कोणाने बोल कोणाने बोल घडा बोलतो कोणाने घडा बोलतो आजूबाजूच्या औषधी बहिणी कोणची एक मना नको कोणचे दोन मना नको कोणचे तीन मना नको कोणचे साडेतीन मना नको एक दोन तीन आणि साडेतीन का म्हणजे तुमका अर्धी कोणी ठाऊ ना कोंबडी अर्धी असते अर्धी कोंबडी असता म्हणजे कुठली ती हो अर्धी कोंबडी शिका म्हणतो
जी कुडू कोळी असता कुडू कोळी ती का अर्धी कोंबडी म्हणतात ती एका जागेवर बसत गती पण अशा कोंबडे काय कोंबडे ठेवायची फाटी फाटले ठेवायचं भलं मोठं म्हणून कोणी काळा तो भाई ना वर्षांच्या वक्तारात फक्त फाटी करून पिसाच घालतो बायले खाली जातो तो नवरो बायकोची हत्या मारता बायको सांगणे कामा जायचे तर चषात कशी करता बायको हुक केल्या वाक्या सरको लपाज होता राजा सरको एका बायले खाली जातो काय कानू काय आगा दिल्लीया पासून ऐकते यो गुराम तो गुरु वाकी वाकी काय हवन आला हवन आला नाही का हवनात किती बसलो कावणा करता की काय देवराज्य तरावाने देत राज्य मोडा भरून काय काय घेऊन घेतला परत काय काय घेतलं नेमक्या काय घेतलं असा दे पण नाही काढू आताऱ्याची तयारी भारी आहे तयारी भारी म्हणजे ह्या वयात एवढा भांडवल घेऊन बरोबर फिरणं म्हणजे सामान्य तयारी आहे म्हणून उत्पत्ती करतात ते तयारी आहे म्हणून उत्पत्ती करतात उत्पत्ती बाकी काम करायचं फणस देवतात आणि फणस न देवतात चांगले चांगले लोक त्या भरपूर देव ठेवत असतात मागून घेणार अभि घेतलं पुढसून घेणार मागून घे पुढून नाही घेत हे म्हाताऱ्या हे गाडी वाल्या ब्रह्मांडात लीन झाले ते ब्रह्मांडात नाही करू नाही करू नाही करू एवढं बघला बुवाचा जंगल बघा काय वाढला आणि खरेकडे जाऊन बसता खऱ्या अडकून काय काय सांगते मामा म्हणजे तुझी आईचा भाऊ नाही ना
कोणाच्या आईचा भाऊ? कोणाच्या आईचा भाऊ? कोणाच्या आईचा भाऊ ना? मामा कोण? तो सरमळकर मामा नो. तो कोण मामा? वाच नागन कांडो पण नाय कांडो नाय कांडो ए नाय कांडो रे तू कांडो मग नाय कांडो नाय कांडो असं म्हणते नाय कोण होय नाय तू तोडा नाय तू तोडा एकदा त्यांच्या बंद होतो नो नको येतो दुनिया नाय कोण होय अरे आता वळण होय कोण नाय जो पार गेलो सोडून दे जरा गरीब आहे तो चोर गरीब हा कारण तुम्ही सांगता काय नाही माहिती ही कर्मभूमी ज्यांना कर्म करूचा त्यांना आता फेडूचा त्याच्या त्याच्या राशीकडे दुसऱ्या कोणाक भेटायचा ना तो आता काय करतो ना माहिती मागायला दिला नाही असा आता सगळा घेतोय आणि असं लपाड बसतो त्याच्या खालच्या बाजून या तुळी पसार माझी इस्तर गेले एवढे खराब जाते ना कसं वास येतात खाली बस आपण मान होईल खाली बस मान आपण तुम्ही कधी विचारू त्याच्या पलीकडे माझा स्थान आहे बघा सांगायचं ऐकला नसला तर दाबून रबून विचार बसतो ह्याच्यावर बसते बघ तो कोण अपमान करतो तू अपमान अपमान मान ह्याच्या बसते म्हणजे काय बसतले म्हणजे बसल्याच्या होतोय काय वरते बघले खालते बोलले आजू बघले बाजू बोलले माना तर झाड काय दिसा आणि अचानक थापकून बोलतो पाठी पडलो कोणाचो हो माझ्या वंतानात माझे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी झाला मी माझं वंतान याच्या का शिल्लक ठेवलेला आहे अरे देव आलाय देव देव नाही तर घेऊ माका काय पाडभर घेऊ आणि कुटियात लावून घेऊ अरे भगवान आलाय रे भगवान हो भगवान गेलो काजवा तो भगवान अरे ईश्वर आलाय रे बाबा बरा झाला सगळ्यांनी जपला शांत राहा नायकानू बरे दिवस भागायमुळे कोणा खाऊ गावाक नाही बरी पातळ पातळ कापा काढा आणि सगळ्या काय या केस काम ठेवून टाका ईश्वरी नागपूर झालंय आता तुम्ही सांगा रे ईश्वरीली ईश्वर मला मोठी का पाहिजे सगळ्यांना ईश्वर नाही
ಈಶ್ವರು ಶತ್ರು ಬೋಧರಾಯ್ ಚಟ್ಕನ್ ದರ ಪಟ್ಕನ್ ಕಾಡಿದಲ್ಲ ಸುಡುನ್ ಚತು ಅರೆ ಚತು ನಾನೆ ಚತ್ರು ಭೂಜ ವಿಷ್ಣು ಭೂಜ ಹಾ ವಿಷ್ಣು ಅಂತ ಬಸ್ತ ಇತ್ಯ ಲಾಂಗ್ ಸರ್ ಶಾಂತ ब्रह्मदेवाच्या म्हणता पोटात दुखता माझ्या पोटात काळ येतात आमचा घराणा विद्वान विद्वान म्हणजे बापरे म्हणजे बाबा विद्वान आहे विद्वान मी विद्वान म्हणजे बाई विद्वान तू असताना तुझी बाई विद्वान कशी आता सारी काम कर मुख जामून घेऊन काय म्हणतात मी आता अक्कूची तू असताना माझी बाई विद्वान कर्नाटक बनाया काम करना बरबर विद्वान 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 खड़े खड़े बाइले चार मनस बोला जर मजा बाइले का बोला तो साधारण पांच पंचवीस तरी मनस हो मला माझी बाई इतकी शिकली इतकी शिकली किती म्हणजे श्री गमन बघते हे बाबाने काय खरं काय तुझ्या हातात माझी मुलं काही दिलं तू नाही का मुली जमता सांगतो काय खपय का अरे खोकर दोषी ना नाका मागे उठक तर बाकी लागलो काय खोकर दोषी तर अरे कडे फिरावी आहे खोकर लोक अरे खनखनता बघा हे ठुकठुकता रोग तुला झालाय की त्याला झालाय कोण बघतोय कोणाची नाडी फरक देता आता सकाळी बेगना उठली बेगना उठली का तशी करतली अशी पैया पैया करी पाटल्या वाजून जातली बरी जागा गावली बिना पाट्याची किरण चालू करतली आपण
पाठून जाऊ गया आणि बरीबर कुंकद पाठी कुंक घालू मरणार नाही ती आई एक मारायची ना रातभर खय्या खय्या घेऊन साठलेली धरकाळा पटापट 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 घालत ते माझ्या देणे तो पूत म्हणजे त्या वर्षी त्या वर्षी त्या वर्षी त्या वर्षी पाना पलटल की का पाना पलटते नाही तेव्हाचे आम्ही मातंबर माती भरणारे माती भरणारे मातंबर म्हणजे माती भरणार आहे मातंबर म्हणजे गर्व श्रीमंत गर्भान दार होत होता इंद्रिया काढलेली आमच्या धान्य आणि तेव्हा ह्याच्या बापाची धाटीच पोरा इंद्राची की मांजराची पुत्राची मांजराची माणसाचा तो माणसाची एकट्याची भूमिया वाडकी खायला वाळा गुरु गाला भरण्यात येलो रे संतासुराजू रे म्हणजे रे हे म्हणजे जाणे तू म्हणजे मोठे पडा साथ घातल्याने चटकन बाहेर येईल भक्त देलो बापू त्यांच्या बापावर पटकन घरात साथ घातले आम्ही कामाई पासून इलो ना तर पाणी घेऊन पुढे येतात आवसाने बाई तुमका पाणी घेऊन येतात इलोय दाराच्या पाठी लावून बघतात मी काय मुकडो जेव घालत्या ना काय भावतारी भातरी फिरता नंतर बाजू जण बसतात हातात हात घेऊन ब्राह्मणाच्या साक्षी अग्नी पाच फेरे मारून घेऊन येत आमच्यात पद्धत हा बायलेचा कधी नाव घेत ना पण ती जेव्हा तरी प्रेमाच्या लरी दिली तर माका म्हणता बरे कोंदूळ भर तांदूळ काढले होय आणि भलं मोठं डोक घेतलं आणि पातळ खट अशी आंबोळी आंबी केल्या आणि मी धावत पळत धावत पळत घाबरून गेलं मोठ्यात मोठी पाना आणली त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी आणि कसली आवडेल ज्यांची चेची बघला मोठे मोठे खांदे आहेत ना ते मोठे मोठे पहिले तो
ಹತ್ತಲ ಬಿಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಮಾನ್ ಪಾಲ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಸಿಂಗಲ್ ಟೋತಲೆ ಅದು ತೆಕ್ಕದು ಕುಮ್ರಿ ಇದ್ದಿದೆ ಆಮ್ ಪಾಪರ घेन दमलो तरी मी का दमा दामदार खानो माझा हत्यार चिक्की
परिस्थिती बिकट आली आहे का एकदम तुझी त्या देवाच्या कृपे अजून माझी परिस्थिती बरी आहे नारायण आहे तुझ्याकडे हो ना तुझ्याकडे जर माझ्या मनातला ह्या देवाक मी 10-30 नारळ देऊ शकते चोरून हाडू नये देवाक माझ्या देव विचारणार नाही चोरून हाडलं का इतकं हाडलं देवा केवढा महत्वाचा आणि एखादं मी नारळ ठेवलं जो रातभर थैसर वाचा कमरा खायत राहतो तो तुझे प्रयत्न तू चालू ठेव तसं चिकन गुडदा होतो तसं गुडदा येतो तुका जमला ना माका साथ द्या सागराचे तळा जाऊन लागतले खायच्या मधल्या वाटेने ती वैद्या वाटे खायला वाटे तुला देवा हरे गोपाल हरे 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 देवा हरे गोपाल हरे